दुपारी काम रे आपण पाहतात मराठी नाव कोरोना गेला खड्ड्यात आणि आमच्या एफआरपीचे पैसे द्या असा गर्भित इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. यावेळी बोलताना भ्रष्टाचार आणि दालनसजवायला पैसे आहे मग वीज बिल माफ करायला का नाही असा संतप्त सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आमदार सर्व गोष्टी किंवा सर्व मागण्या मान्य करायचे आता असं वाटत नाही का म्हणजे तुम्ही आघाडीच्या बाजूने गेलाय त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष करते तुमच्या इशाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करते असं काय नाही. इशाऱ्यामुळेच तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची पूर्ण एफआरपी दिली आहे. लॉकडाऊनमुळं आंदोलन करायला काही मर्यादा पडतात कोरोनामुळं याचा ते गैरफायदा घेतात. पण आता एक वेळ कोरोना बिरोना गेला खड्ड्यात आता पहिले पैसे टाका ही भूमिका आम्हाला घ्यावी लागणार आहे. मी माझं आज सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम म्हणून मी माझेच मीटर तपासायला गेलो बरं का. मग बिल कधी आलं आता 31 मार्च भरायचं म्हणजे गेल्या महिन्यातलं रिडिंग आहे. माझे दोन्ही मीटर चालू आहे रिवर्स चालू आहे बरोबर चालू आहे.